जर तुम्ही मालवणला 2 दिवस राहण्याचं प्लॅन करताय तर प्रश्न पडतो की इथे जायचं कसं, इथे फॅमिली किंवा फ्रेंडसाठी बेस्ट बजेट हॉटेल मिळतील का, कोणत्या पर्यटनस्थळांना भेट देता येईल, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी आणि स्कूबा डायव्हिंगसाठी किती खर्च येईल, असे अन्य प्रश्न पडतात. आणि जर ह्या गोष्टींची माहिती नसेल तर कदाचित तुमचं वॉलेट खाली होऊ शकतं. त्यासाठी काय करायचं माहिती आहे का? मालूनमधील सुंदर सहलीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला मोरिया टूर्स आणि ट्रॅव्हल्स ग्रुपला कॉन्टॅक्ट करायचं आहे. हे तुम्हाला उत्तम राहण्यापासून वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि स्कूबा डायव्हिंगपासून प्रमुख पर्यटनांना भेट देण्यापासून ते नाईट बोट सफारीपर्यंतची सर्व पॅकेजची सोय उपलब्ध करून देतात, ते पण तुमच्या बजेटमध्ये. मित्रांनो, माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. मुंबई ते मालवण 490 किलोमीटरच्या अंतरावर तर पुणे ते मालवण 440 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ आहे. त्यानंतर थेट यायचे तारकर बीचच्या बाजूलाच असलेल्या वायरी बीच, जो प्रायव्हेट बीच म्हणून प्रसिद्ध आहे. अत्यंत सुंदर बीच असून येथे जास्त वर्दळ नसते. इथून जवळ सिंधुदुर्ग किल्ला पाहता येतो आणि येथेच मोरिया बीच रिसॉर्ट ही बीच टच प्रॉपर्टी आहे. ह्या प्रॉपर्टीला गुगलवर चांगले रिव्ह्यूसुद्धा मिळाले आहेत. राहण्यासाठी उत्तम असे आलिशान रूम्स आहेत. टोटल 22 रूम असून 100 पेक्षा जास्त माणसांची राहण्याची व्यवस्था आहे. फॅमिली ग्रुप पॅकेजसाठी सोयीस्कर आहे. येथे इव्हेंट सेलिब्रेशनसाठी उत्तम असे रिसॉर्ट्स आहे. मोरिया बीच रिसॉर्टचे खास वैशिष्ट्य म्हणजे मालवणी घरगुती पद्धतीचे रुचकर जेवण मिळते. कस्टमरने आणून दिलेले फ्रेश मासे बनूनसुद्धा मिळते. आणि ही प्रॉपर्टी बीच टच असल्याने सकाळचा आणि संध्याकाळचा नजारा येथे पाहण्यासारखा असतो. ते सकाळी मोठा माशांचा लिलाव असतो, ते पाहायला विसरू नका. येथे क्रिकेट आणि हॉलीबॉल खेळायची सोयसुद्धा आहे. रिसॉर्टच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मोर्याचा एक धोंडा आहे, ज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची बांधणी करण्याअगोदर पूजा केली होती, असे गावकऱ्यांकडून ऐकण्यात येते. इथूनच 5 मिनिटाच्या अंतरावर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध असलेले तारकर्ली बीच आहे, जेथे मनसोक्त असं पॅरासेलिंग, जेट स्की, बंपर राईड, बनाना राईड असे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी एन्जॉय करता येणार आहे. डॉल्फिन सफरच्या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देता येतं, जसं की सिंधुदुर्ग किल्ला, गोल्डन रॉक, लाईट हाऊस, डॉल्फिन पॉइंट असे 10 पेक्षा जास्त पॉइंटना भेट देता येतात. तर त्यासाठी मित्रांनो, बेस्ट बजेट पॅकेजसाठी तुम्हाला मोरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ग्रुपला कॉन्टॅक्ट करायचा आहे. हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्ही इकडे जाण्याचं प्लॅन करताय आणि कोकणातील अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.